दंडवत प्रणाम। महानुभव पंथ स्थानदर्शन या सदरामध्ये महाराष्ट्रातील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अनेक स्थानाला आपण जाऊन आलो, स्थान वंदन केले। जसे ब्रह्मागिरीपासूनच राहेरपर्यंतच्या गंगातीरीचा भाग व तेथील स्थान वंदन आपण केलेले आहेत। स्वामीजींच्या अनेक आचारपर विचारपर लीळा अशा स्थानाला निरूपण केलेले आहेत। अशीच आज श्री क्षेत्र नेवासा येथील लीळा आपण श्रवण करणार आहोत। ही लीळा ही श्री आदरणीय श्याममुनी दादा अंकुळनेरकर यांच्याकडून आचारपर लीळा आपण श्रवण करणार आहोत। अगदी सरळ सहज सोप्या भाषेत हसत खेळत ही लीळा आपल्याला बाबा येथे निरूपण करतायत आणि प्रत्यक्ष पाहणे व ऐकणे यातील फरक कसा आहे ते या लीळेतून आपण श्रवण करूया। तर चला श्री क्षेत्र नेवासा येथील लीळा आपण श्रवण करूया। तत्पूर्वी आपण एक सुंदरस भजन सर्वांनी श्रवण करूया। बाईना पौर्णिमा करता स्वामीच्या सन्निधानात 60 लोक होती आणि देवाच्या उपहारा करता देवाचे 5 आणि प्रत्येकाला 2-2 60 भक्त होते, 60 × 120 आणि उपहारा करता देवाच्या उपहारा करता 5 असे 600 लाडूची पिशी एकदम गावरान तुपाची आटकून ठेवली। पौर्णिमा आली, आल्यानंतर पौर्णिमेला 5-7 दिवस वेळ होता आणि वेळ असताना हे मार्तंड म्हणजे हा बाईसाचा भासा स्वामींच्या आणि बाईसाच्या सन्निधानात राहत होता। राहत असताना ते लाडू त्याच्या ते येतात आता त्या सुगंध यायचा आणि त्याला ते खावाशे वाटले। आता लाडू तर मोजून फुले, लाडू तर खायचे, लाडू कमी झाले नाही पाहिजे, चोरी आपले राहिले नाही पाहिजे आणि पोट बी भरलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना ते 3 वेळा कुठाना केला। काय केलं, खाली कापड आथरलं, कापड आथरलं, 2 हातात 2 लाडू घेतले, लाडूला लाडू घासायचा, भोगा पाडा का खायचा, छोटे व्हायला लागले का लाडू ठुवून द्यायचे। आलं लक्षात, लाडू जर या बाईनं मोजले तर लाडू 6 भरले पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना 3 वेळा केलं। किती वेळा केलं, 3 वेळा केल्यानंतर ती पौर्णिमा आली आणि पौर्णिमा आल्यानंतर बाई त्या पिशीकडे गिरी, तिला वाटलं देवाच्या उपारा करता 5 लाडू आज उभा राहणार आणि नंतर पाळा करू अशा पद्धतीनं ती पिशीकडे गेली तर ती तिच्या भाषेत म्हणते, काय म्हणते देवाला, बाबा पिशी रोकडी होऊन राहिली, लाडू साने होऊन राहिले, रोकडी होऊन राहिली पिशी म्हणजे पिशी ऑटोमॅटिक खाली जाऊन राहिली, गज भरेल पिशी होती ती खाली जाऊन राहिली, लाडू मोठे होते ते बारीक होऊन राहिले। मग देव म्हणजे विचारा तुमच्या मार्तंडाला, आपण सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय म्हणतो, सर्वज्ञ नाव का पडलं, बाबांच्या मनात काय, माझ्या मनात काय, भाऊच्या मनात काय, हे आज उघड त्यांना कळत होतं म्हणून सर्वज्ञ। मग हे ते लाडू हा मारदंड खातो हे त्यांना आजवर समजलं होतं, पण त्यांना काय आनंद देणं त्यांचं काम आहे बाकीचं। मग ती म्हणे माझा भासा आहे तो तसं करणार नाही, देवाचा लाडू देवाच्या आजूवर खाणार नाही। मग ती म्हणे नाही तर राहिलं, मोठे माणसं घबरा द्यात बाबा, मोठे ज्ञानवंत आहेत पण हे गपेन माया याच्यासारखा बडबड करतो अशा पद्धतीनं ते देव गप्पच बसले। आणि बाईसा त्याला ती लाडूची ती पंक्तीला काय वाढीत नाही, देवाला काय देत नाही, तसेच लाडू राहतेत। 4 वाजता पोथी बसतीन, पोथी बसल्यानंतर स्वामी म्हणते त्यांच्या भाषेत, आपला 2 महिन्याचा इथं अवसर संपला, आपल्याला इथून पैठणला जायचं, आपल्या मात्रा करा, मात्रा करा म्हणजे आपल्या आपल्या पिशाभारा, पिशाभारा मानल्यानंतर त्या सर्व पब्लिक महिला मंडळ पुरुष मंडळी
ज्याच्या ज्याच्या पिशा भरायला लागले याला वाटलं हे जर डब्यात गेले किंवा पिशीत गेले तर हे लाडू आपल्याला पाहायला मिळायचे. शेवट एक चान्स हाणून घ्यावा म्हणून त्यानं ती परत पिशी काढली आणि लाडू लाडू घासायला लागला तिनंच पाहिला. म्हणून या कानामध्ये आणि डोळ्यामध्ये चार बोटं त्या देवानं अंतर ठेवलेलं, ऐकलेलं वेगळं पाहिलेलं म्हणून तिनं स्वतः पाहिला, स्वतः पाहिलं आणि स्वतः तिनं असं पाहिलं म्हणी जिथं तू राहायच्या लागे नाही. म्हणून करताना स्वामी म्हणलेले इथं ज्याचं ज्याचं दास्य त्यानं त्यांना करावं. सहाव्या नंबरची दिवाळी इथं स्वामीनं आनंदाची केली. आठ दिवाळ्या केल्या ना महाराष्ट्रात, आठ दिवाळ्यापैकी सहाव्या नंबरची दिवाळी इथं वामनमती विलास म्हणून सद्भक्त होते. त्या तो राहणार आता डोमेग्रामचा, पण त्याचे मामा इथं श्रीमंत होते. त्या मामाजी इथं तो शिकायला त्या काळात येत होता. याचं हेडिंगला नाव काय आहे, निधी न्यावासा. निधीवासा, निधीवासाची संधी फोड झाली न्यावासा. म्हणून करताना इथं एकदा चार महिने एकदा दोन महिने आनंदाची दिवाळी करून दोन वेळा स्वामी इथं आलेले आहेत. एक छोटी लीळा तुम्हाला सांगितली गेली, बाकी तशा इथं 32 लीळा आहेत आणि 17 ठिकाणं आहेत. पण याच करता पदरपीठाची बारी आहे, बाकीचे स्थानं इथं सर्व आहेत. पण कुठं आहे कशी आहेत हे देव जाणे. दंडोत्तर. सर्व सद्भक्तांनो, नेवासे येथील आणखी स्थानदर्शनाची लीळा दुसऱ्या भागामध्ये दिलेला आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. दंडवत प्रणाम.